आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. माझा होशील ना या सी मराठीवरील मालिकेचं चित्रीकरण सध्या दापोली येथे सुरू आहे. या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी सई म्हणजेच गौतमी देशपांडे आणि आदित्य म्हणजे विराजस कुलकर्णी तसंच मेघनाची भूमिका साकारणारी सानिका गाडगीळ व या मालिकेचे निर्माते सुबोध खानोलकर यांनी दापोली तालुक्यातील कर्दे येथे शूटिंगच्या दरम्यान आपलं कोकणशी संवाद साधलाय. या मालिकेतील निर्णायक वळणावरील अतिशय महत्त्वाच्या टप्प्याचं चित्रीकरण सध्या दापोलीतील कर्दे लाडगड येथे करण्यात आलंय. दापोलीतील समुद्र किनारा, ऐतिहासिक वाडा, नाळा पोफळींच्या बागाही या चित्रीकरणात विशेष दाखवण्यात आल्यात. दापोलीत चित्रित होत असलेल्या या भागांमध्ये दिसणारे मुख्य कलाकार वगळता बाकी सर्व कलाकार हे स्थानिक असून स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य या मालिकेच्या चित्रीकरणासाठी होत आहे. खूप सुंदर वाटतंय. खूप दिवसांपासून यायचं होतं. अनेक मित्रमैत्रिणी सतत सांगत असतात, अरे आम्ही दापोलीला चाललोय ट्रिपला वगैरे. सो ते ऐकून सुद्धा यायचं होतंच. आणि मग जेव्हा कळलं की शूटसाठीच येणार आहोत, त्यामुळे खूपच म्हणजे आमच्या रोजच्या शेड्यूलमधनं कुठेतरी एक वेगळं आम्हाला येतं आलं आणि त्यात कोकणात येतं आलं. खूप दिवसांची म्हणजे एक 2-3 वर्ष मागची जमलं नव्हतं, ते फायनली शूटच्या निमित्ताने इथे येतं आलं. त्यामुळे खूप मस्त वाटतंय, शांत वाटतंय आणि मुंबईच्या लाईफपासून. तू काय सांगशील या सगळ्याबद्दल? नुसतं येताच नाही आलं तर सिरियलच्या सुद्धा एका खूप महत्वाच्या टप्प्याला येत आलं. म्हणजे नुसतं येऊन फिरलो, फोटो काढल्याने गेलो, यापेक्षा कुठेतरी असे जेव्हा विषय हँडल करायला लागतात, आत्ता सिरियल ज्या पॉईंटला येऊन पोचली आहे तसं इमोशनली इथल्या आपल्या बीचवरती आपल्या देवळामध्ये असे जेव्हा सीन होतात तेव्हा कुठेतरी तुम्ही तुमचं मनही इथे थोडं असं पेरलं जातं असं मला वाटतं ते सीन करत असताना. त्यामुळे त्या सकट आणि इतक्या महत्वाच्या टप्प्यासाठी आणि महत्वाचे सीन शूट करायला आलो याबद्दल फारच मजा वाटते. तू सांगितलं दापोली त्याची उत्सुकता खूप वर्ष होती तुला, त्याबद्दल जरा सांग. ऍक्च्युली बऱ्याच जणांकडनं म्हणजे माझ्या आई वडिलांपासून सगळ्यांकडनं ऐकलं होतं कर्दे बीच बद्दल ऐकलं होतं. म्हणजे मला आईने माझ्या फोनवर सांगितलं की खूप सुंदर आहे हा बीच, जाऊन ये वगैरे. सो मी जगेच अशी राहिले होते की जिने पाहिलं नाही आहे इतके दिवस इतके वर्ष. आणि मग काहीतरी व्हायचं, सिरियलमुळे बरेचदा जमायचं नाही, काहीतरी होऊन राहत होतं, ते फायनली येत आलं याचा जास्त आनंद वाटतो. तू काय सांगशील या सगळ्याबद्दल? खूप मस्त वाटतंय. आणि मला वाटतं शूटिंगच्या निमित्ताने आम्ही आलो आहे म्हणून आम्हाला खूप असे इंटिरियर पण बघता येतात, जसं हा वाडा आहे आणि एरवी आपण येतो हॉटेलमध्ये राहतो, इथे बीचेस जे फेमस आहेत ते फिरतो. पण आत्ता शूटिंग आहे त्यामुळे आम्ही अशा खूप जागांवर जातोय जिथे आम्हाला भरपूर वेळ घालवता येतोय आणि छान वाटतंय. कोकणातल्या वाड्यांमधून जे म्हणतो फिरणं ते सुद्धा अनुभवतोय मी इथे. इथून पुढे कोकणामध्ये सिरियल म्हणा किंवा पिक्चर म्हणा याचं शूटिंग अत्यंत चालल्यावर होऊ शकतो, तुझं काय मत आहे त्याबद्दल? हो म्हणजे अगदीच, आम्ही तर म्हणजे एका पायावर तयारच होतो परत कधी यायला. आणि ऑफकोर्स म्हणजे खूप छान वाटेल, एकतर खूप छान आणि अनटच्ड आहे, अजूनही शहरीकरणाचा धक्का पोचलेला नाही आहे कोकण एरियामध्ये, त्यामुळे खूप शांतपणे आणि सगळीच माणसं सुद्धा इतकी छान आहेत, सगळेजण खूप छान आल्यापासूनच आम्ही पाहतोय की हेल्प करतायत. आणि इथले कलाकार बेसिकली ज्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय, आम्ही तिघं सोडलो तर बाकी सगळे कलाकार हे इथले दापोलीचे सगळे स्थायिक कलाकार आहेत. आणि त्यांच्याबरोबर काम करताना एकतर वेगळी मजा येते, त्यांनी मग ते त्यांच्या आम्ही हे नाटक केलं होतं, आम्ही यावेळेस आमचा हा नाटकाचा ग्रुप आहे याच्याबद्दल सांगतात आणि मग आम्ही आमच्या पुण्याच्या ग्रुप बद्दल सांगतो, अशी एक खूप घेवाणदेवाण चाललेली आहे. इथले माणसं, इथला निसर्ग, इथलं ऑथेंटिक सगळं जे वातावरण आहे हे कुठेतरी कव्हर व्हायला पाहिजे आणि इथल्या माणसांचा गोडवा वगैरे सगळा यायला हवा या सगळ्या चित्रीकरणामध्ये. त्यामुळे इथे मालिका शूट करावी, त्याचे महत्वाचे भाग इथे शूट करावे असा आमचा निर्णय. अच्छा, पण काय वाटलं या सगळ्या परिसराबद्दल तुम्हाला शूट करत असताना कोल्हापूरमध्ये? एकतर खूप प्रसन्न वाटतं इथे शूट करताना. आम्ही मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि रोजच्या रोज ज्या गडबडीत आणि पळापळी शूटिंग करत असतो, तर मुळात इथे शूटिंग करताना आमची एनर्जी लेवल खूप वाढते. निसर्ग आहे आजूबाजूला आणि खूप शांततेत आणि खूप छान प्रसन्न वातावरणात शूटिंग करायला मिळतं. म्हणजे माझी तर अजून इच्छा आहे की अजून काही दापोलीमध्ये करता आलं किंवा अजून काही दापोलीचे भाग लिहिता आले तर नक्की लिहावे, इतकं ते छान वाटतंय. तुम्ही मूळचं कोकणामध्ये जात, दापोलीमध्ये पहिल्यांदा येत आहे, तर इथून पुढे तुम्ही हा प्रवास सारखा काही ते? मी खरं सांगायचं तर मी दापोलीत आधी आलो बरेच वेळा, म्हणजे एकदा तर मी सगळ्यात आधी दापोलीला आलो, त्यावेळेला मी रात्रभर प्रवास करून आलेलो. अत्यंत जोरदार पाऊस होता, जुलै महिन्यातली गोष्ट होती,
आणि मी शूटिंग करण्यासाठी झालो होतो, मला पावसाचं शूटिंग करत होतो मी त्या काळात डॉक्युमेंटरीचे का, आणि हर्णे बंदरात उसळणाऱ्या लाटा बघितल्या मी त्या दीपस्तंभावर आदळणाऱ्यावर, आणि त्याच्यानंतर मी दापोलीचा फॅन झालो होतो, तर त्याच्यामुळे मी त्याच्यानंतर अनेक वेळेला आलो. आणि माझी जनरली जेव्हा कोकणातली ट्रिप कारने असेल तर मी किनारी मार्गाने फिरत फिरत अजून सगळं बघत बघत जातो, त्यासाठी एक दोन दिवस जास्त काढतो पण येतो. इथून पुढे तुमच्या शूटिंग म्हणा किंवा दापोलीमध्ये आपलं कोकण YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.